नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. वेदांत फॉक्सकॉन नंतर नागपूरमध्ये प्रस्तावित संरक्षण क्षेत्रातील टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे. टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे. टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात यावा यासाठी मी प्रयत्न केला, युवा पिढीसाठी मी प्रयत्न केला, त्यात माझं काही चुकलं नाही. रोजगार देण्यासाठी नुसत्या गप्पा मारून काही उपयोग नाही असं देखील उदय सामंत यांनी सांगितलं. ज्यावेळी वस्तुस्थिती बघितली त्यावेळी 21 सप्टेंबर 2021 सेंट्रल गव्हर्नमेंट आणि संबंधित यंत्रणा यांचा एमओयू झालेला होता. आता एमओयू झाल्यानंतर एक अलिखित संकल्पना अशी आहे की ती जागा देखील फायनल झालेली आहे. 30 ऑक्टोबरला त्याचं भूमिपूजन आहे. आता 30 ऑक्टोबरला भूमिपूजन असताना काही लोक सांगतात की ह्या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. जमिनीची पाहणी करून इन्सेंटिव्ह पॅकेज देऊन एखाद्या प्रकल्पाच्या डिफेन्सशी निगडीत असलेल्या परमिशन मिळवणं ते काय 90 दिवसांमध्ये शक्य आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून 1 वर्षापूर्वीच एअरबस हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय हा झालेला होता हे अनेकांनी देखील आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे. की रायगडमध्ये 20,000 कोटी रुपयाचा एक फार मोठा प्रकल्प येतोय, जो त्याचं नाव पल्प पेपर प्रायव्हेट लिमिटेड अशा पद्धतीचा जो प्रकल्प आहे त्याचा एमओयू 8 महिन्यापूर्वी झाला होता. 8 महिन्यापूर्वी एमओयू झाल्यानंतर 1 महिन्याभरापूर्वी हे सगळे संचालक मला भेटायला आले आणि त्यांनी जी भूमिका माझ्याकडे मांडली ती मला आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचवायची आहे की कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग जी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असते ती 14 महिने होऊ शकली नव्हती. जे हायपॉवर कमिटीची मीटिंग घेऊ शकले नाही, जे कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग घेऊ शकले नाही, ते पूर्वी गेलेला प्रकल्प आता गेला हा दाखवण्याचा जो प्रयत्न करताय ते फार चुकीचा आहे. ह्याच्यातनं मला असं वाटत नाही की राजकीय फायदा होईल, परंतु आपण युवकांची दिशाभूल करतोय हे मात्र निश्चित झालेलं आहे. आणि मला आपल्याला देखील एक विनंती विनंतीच करायची आहे की ज्या पद्धतीचे स्टेटमेंट काही लोक देतात आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो किंवा अन्य सिनियर नेते मंडळी देखील विश्वास ठेवतात याची शहानिशा करणं गरजेचं आहे. आणि वाईट झालं तर ते एकनाथजी शिंदेमुळे झालं, वाईट झालं ते देवेंद्रजींमुळे झालं आणि म्हणून उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीच्या ज्या काही भूमिका आहेत त्या कितपत राजकारणाला सोयीस्कर आहेत हे मला माहिती नाही. आणि म्हणून टीकेसाठी टीका करायची, जी माहिती कुठेही खात्यामध्ये अवेलेबल नाही अशा पद्धतीने ट्विटमध्ये आणायची हे म्हणजे संभ्रम निर्माण करणं आहे. आणि संभ्रम निर्माण करण्यापलीकडे दुसरं कोणाच्या हातात काही शिल्लक न राहिल्यामुळे एक कलमी शिंदे आणि फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा उद्योग काही लोकांकडनं सुरू आहे. वेदांत फॉक्सकॉनवरून महाराष्ट्रामध्ये राजकारण रंगलेलं असतानाच आता आणखी एक महत्वाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्याचं समोर आलंय. टाटा आणि एअरबस या कंपन्यांचा प्रोजेक्ट गुजरातच्या वडोदामध्ये गेलेला आहे. भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसवरती सोपवण्यात आलेली आहे. कंपनी या विमानांची निर्मिती बडोदा इथल्या प्लांटमध्ये करणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. दरम्यान हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येते आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं म्हणजे गुजरातनं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. तर वर्षभरापूर्वीच एअरबस प्रकल्प गुजरातला गेलेला असून महाविकास आघाडीकडून पाप लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. आज बघा, चौथा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. पहिला होता वेदांता फॉक्सकॉन जो आपल्याला पुणे येथे तळेगाव आणणार होतो. दुसरा होता रोवाच्या तिथे आपण आणणार होतो बल्क ड्रग पार्क. तिसरा ऑरिकसाठी आपण मेडिकल डिव्हाइस पार्क. आणि चौथा एअरबसचा मिहानसाठी मी गेले 3-4 महिने तर खरं तर तुमच्या समोरच ह्याला वाचा फोडलेला आहे की ह्याच्यासाठी तरी प्रयत्न करावा. त्यावेळी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, म्हणजे जे कोण या घटनाबाह्य सरकारमध्ये आहेत, उद्योगमंत्री असतील, ह्यांनी सांगितलं आम्ही एअरबस आणूच, मिहानमध्ये आणू, जे आम्ही पण प्रस्ताव सांगत होतो. निघून गेलाय की आम्ही मिहानमध्ये आणू, तेवढं हमखास त्यांनी का सांगितलं की आम्ही दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री मोदींशी बोलू.
आणि जर हा प्रकल्प सगळ्यांना माहिती नव्हता तेव्हा करार झाला असेल हे त्यांना माहिती होतं, मग एवढे महिने ते शांत का होते? त्यांनी आणि हे त्यांनी पण आधी काम केलेले, मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एक राज्यमंत्री म्हणून होते, आता कॅबिनेट मंत्री म्हणून होते, आणि आता परत गद्दार सरकारमध्ये आल्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना सगळ्यांना माहिती असतं की एखादा करार कुठच्याही राज्याबरोबर झाला किंवा कंपनीबरोबर झाला की दुसऱ्या राज्यात तो येऊ नाही शकत. मग हे एवढं का असं आम्हाला हमखासपणे सांगत होते की आम्ही आमच्या राज्यात आणू? महत्त्वाचे प्रकल्प हे महाराष्ट्राबाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून आता प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. टाटाचा प्रकल्प 21 सप्टेंबर 2021 महाराष्ट्रातून गेला आणि त्यावेळी राज्यात ठाकरेंचं सरकार होतं, प्रकल्प जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारनं काय केलं ते आधी सांगा. प्रकल्प महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबवले? तुमचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होते? दुबईमध्ये कुणाच्या आणि काय बैठका होत होत्या? रेडी रेकनर भाव कसा मागितला जात होता? फाईल्स कशा फिरवल्या जात होत्या? याची आधी उत्तरं द्या, असे गंभीर आरोप लाड यांनी केलेत. मला वाटतं की महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे सरकारवरती जी टीका करत आहेत ही टीका अतिशय अयोग्य टीका आहे. कारण टाटा एअरबसचा प्रकल्प हा 21 सप्टेंबर 2021 रोजीच महाराष्ट्रातून गेला असं पत्र त्यांनी त्यांना दिलं, त्यानंतर अशा प्रकारचे आरोप करणं हे अतिशय अयोग्य आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री कोण होते? सुभाष देसाई स्वतः उद्योगमंत्री होते. मुख्यमंत्री कोण होते? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग त्या 21 सप्टेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत त्या सरकारने निश्चितपणे काय केलं याचं उत्तर सर्वप्रथम सुभाष देसाईंनी दिलं पाहिजे. मला वाटतं की फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबसचा प्रकल्प असेल, DRDOचे येणारे मेक इन इंडियाचे प्रकल्प असतील, हे महाराष्ट्रात येण्यापासून कोणी थांबवले? त्यांचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होते? कुठे बैठका होत होत्या? दुबईमध्ये काय बैठका होत होत्या? रेडी रेकनर भाव कसा मागितला जात होता? फायली कशा फिरत होत्या? याचं उत्तर देणं गरजेचं आहे. प्रसाद राणेंनी गंभीर आरोप केले तुमच्यावर. कोण भूषण देसाई म्हणून एजंटचं नाव घेतलंय, तो काय करत होता आणि तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आहेत? सगळे प्रकल्प जर तुमच्या काळात आले म्हणतात तर प्रूफ काय असेल? नाही, मला वाटतं त्यांना एजंट बद्दल काही माहिती असेल, मला तरी मी एजंट बद्दल काही माहिती ठेवत नाही. प्रसाद जिंकडे काही माहिती ते त्यांचा विषय, मी त्यांच्याकडे बघत नाही जास्त. प्रसाद लाडने गंभीर आरोप केले, सुभाष देसाई यांनी टक्केवारी मागितली आणि त्यामुळे अशा पद्धतीने. अच्छा, म्हणून आता सरकार बदलल्यानंतर पळून गेलेत का? आता सरकार त्यांचं, केंद्रात पण, इथे पण सरकार त्यांचंच, आणि मग वरती आणि खालती हेच सरकार असताना एक इंजिन आमचं फेल का होतं महाराष्ट्राचं सतत? अब्दुल सत्तार आणि वादांची मालिका सुरूच आहे. अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केलेला आहे आणि त्यामुळे आणखी एक वाद निर्माण झालाय. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे ठाकरेंचा पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सत्तार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आणि सत्तारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. गुरुवारीही अब्दुल सत्तारांनी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना विचारलेल्या प्रश्नामुळे ते पुन्हा वादात सापडलेत. सरकारी दौऱ्यात अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पिते हो क्या असा सवाल विचारलाय. तर आदित्य ठाकरे कोण, छोटा पप्पू असं वादग्रस्त विधान केलेलं आहे अब्दुल सत्तार यांनी. आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्तार यांच्यावर टीका केलेली होती आणि याबाबत राज्याचे कृषी मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारला असता सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केलाय. छोटा पप्पू काही बोलू शकतो अशी टीका सत्तारांनी केली, मात्र त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय. अरे बाबा, आदित्य ठाकरे कोण, छोटा पप्पू? अच्छा अच्छा, छोटा पप्पू काही बोलू शकतो त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं का. मी जे बोलू लागलो तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं का हे बांधापर्यंत जाऊन टाईमपास करू लागले. हे ज्यावेळेस गोधडीमध्ये होते त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करत होतो. 62 वर्ष वय झाला माझा, पण या गोधडीमधून बाहेर निघाले लोक बी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले, आता कोणता विषय नाही, महाराष्ट्र चांगल्या पद्धतीचा काम करतोय, गतिमान सरकार काम करतोय, तर त्याच्या त्याच्या पोटामध्ये पोट सुटते. ठीक आहे ना, पण मी त्यांच्याबरोबर बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी जे विचारलं ते कदाचित मी करत नाही म्हणून त्यांना वाईट होत असेल, पण तुम्ही बघा काल खाती वाटप वेगळा झालेला आहे, रिशफल झालेला आहे.
काल उद्योग मंत्र्यांनी शेतीबद्दल ट्विट केलेलं आहे, कृषी मंत्र्यांनी एक्साइजच्या विषयाला हात घातलेला आहे. आणि कृषी मंत्री कोण आहेत हे जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारलं तेव्हा बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की कृषी मंत्री कोण आहेत, कारण बांधावर कोणी आलं नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहिती नाही. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र चाललाय कुठे नेमका, हा विषय महत्वाचा आहे. असो तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची या क्षणी पत्रकार परिषद सुरू आहे, थेट पाहूयात. आता ईडीने छोट्या डिपॉझिटर्ससाठी आपला क्लेम मागे घेण्याचं मान्य केलं आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. म्हणजे बँकेकडे जी मालमत्ता आहे ते विकण्यासाठीची प्रक्रिया 100 दिवसात सुरू होणार. सहकार मंत्री अतुल सावेच्या समवेत या संबंधी बैठक झाली. ही मालमत्ता विकल्यावर त्याचा जो पैसा येणार तो पैसा डिपॉझिटर्ससाठी त्यांना देण्यासाठी वापरला जाणार. हा एक खूप मोठा निर्णय आहे. त्याचसोबत त्याचबरोबर 2022 मध्ये मोदी सरकारने जे बँकांच्या ठेवीदारांसाठी जो कायदा आहे त्यात एक बदल केला, अमेंडमेंट केलं. आतापर्यंत बँकेचा अवसान म्हणजे लिक्विडेशन होईपर्यंत बँकेचा विमा मिळत नाही. मोदी सरकारने 2022 मध्ये बदल करून बँकेचं लिक्विडेशन न करता बँकेचं लायसन्स रिझर्व्ह बँकेने रद्द केलं की 45 दिवसात रिझर्व्ह बँकेचे जे डिपॉझिटरी गॅरंटी इन्शुरन्स कॉर्पोरेशननी अप टू 1 लाख त्या त्या खात्यात जमा करावे असं कायद्यात बदल करण्यात आला. बँकेचा विम्याची रक्कम पण आता 5 लाख केली गेली आहे. मी स्वतः रिझर्व्ह बँकचे अधिकारी फायनान्स सेक्रेटरी भारत सरकारला विनंती केली आहे. ही जी अमेंडमेंट त्यांनी केली की बँकेचं लिक्विडेशन न करता लायसन्स रद्द झालं की लगेच डिपॉझिटर्सना पैसे मिळावे, हे आतापर्यंत महाराष्ट्रात 52 आता कोऑपरेटिव्ह बँक आहेत, 52 जे बंद पडून 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष झाले. पण त्यांचा डिपॉझिटर्सना हे लिक्विडेशन न झाल्यामुळे 1 लाख रुपया पण मिळालेला नाही. महाराष्ट्र सरकारने माझी विनंतीचा स्वीकार केला आहे. महाराष्ट्र सरकारने आता रिझर्व्ह बँकेला लिहिलं आहे की ही अमेंडमेंट जे मागे बंद पडलेला बँकांना पण लागू करा. विदाउट लिक्विडेशन त्यांचा जो 1 लाखपर्यंतचा विमा आहे तो पैसा त्यांना ताबडतोब द्या. पेन बँकेचा त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. सत्तारांच्या बीडमधील जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या संवादावरून अंबादास दानवेंनी त्यांचा राजीनामा मागितलाय, यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की हा काही फार मोठा विषय आहे का, काही लोकांना विरोधी पक्षनेता कसा असतो याचीही जाणीव नाही आहे, असा टोला त्यांनी अंबादास दानवे यांना लगावलाय. परंतु हे बोलताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवे यांना आंब्या हा शब्द उच्चारलाय. अरे अंबादास, काही आंब्या काही हा काही फार मोठा विषय का तुमच्या गावाचा? मला माहित आहे काही लोकांना विरोधी पक्ष नेता हा कसा असतो याची जाणीव नाहीये. आता 5-50 लोक आपण बसलो आणि एखाद्याला चहा घ्या, त्यांनी सांगितलं चहा नाही घेतला, तुम्ही काही दुसरा पिता का, तर त्याचं काय वाईट वाटत आहे?
बच्चू कडूंची प्रहार संघटना रवी राणा यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झालेली आहे. औरंगाबादमध्ये प्रहार कडून रवी राणा यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे. रवी राणा यांच्या पुतळ्याला पोस्टरला जोडे मारण्यात आले. रवी राणा यांच्या प्रतिमेला काळं फासलं गेलं. पुरावे द्या नाहीतर माफी मागा अशी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. तरी विनाकारण कुठल्याही पुरावे नसताना रवी राणा वारंवार बच्चू भाऊंवर आरोप करत आहेत हे आम्हाला आता असह्य झालेलं आहे. केवळ बायकोच्या आणि खासदार बायको खासदार असलेले या बळावर रवी राणाची ही महाराष्ट्रात ओळख आहे. रवी राणा हा कुठल्याही प्रकारचा नेता नाही. त्यांनी जनसामान्यांसाठी कुठलंही आंदोलन केलेलं नाही. चार पाच दिव्यांग बांधवांना साखर आणि किराणा देण्याहून स्वतःची ओळख निर्माण करणारा रवी राणा हा बेछूट बच्चू भाऊंवर जे आरोप करत आहेत हे आम्ही कदापि सहन करणार नाही. येणाऱ्या काळात जर त्याने पुरावे दिले नाही तर 1 तारखेला आम्ही त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय शांत बसणार नाही. त्याच्या घरावर जाऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांनी आपापसातील हेवेदावे सोडून सामोपचारानं मार्ग काढावा अशी विनंती कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी केली आहे. त्याच्यावर कोर्ट कचेऱ्यामध्ये कोणी गेला तर कोर्टामध्ये जे निर्णय होईल ते आम्ही निर्णय पाहू. ते रवी राणाचा काय किती सत्य आहे आणि बच्चू कडू साहेबाचं काय, दोघंही आपला न्याय मागू लागले. दोन्ही नेते मला दोन्ही नेत्याला विनंती राहील की हे सर्व आज आपल्याकडे शेतकऱ्याचे नुकसान आहे, आज आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, ह्यासाठी आमदार महोदयांनी हे दोघांचे आपसामधले भांडणं हेवे दावे सोडून द्यावे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती राहील की त्यांनी याच्यामधला मार काढावा, दोघाला एकत्रित बसावं आणि हा विषय संपवा. तर गिरीश महाजन यांनीही कडू आणि राणा यांनी सामोपचारानं मार्ग काढावा असा सल्ला दिलाय. आपण दोघांच्याही संपर्कात असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. 3 दिवस झाले मी रवी राणांशी बोलतोय. मी आत्ताही 5 मिनिटापूर्वी गाडीत उतरत असताना मी आपण ऐकलं मी रवी राणांशीच बोलत होतो आणि बच्चू कडूंशी मी त्या ठिकाणी बोलतोय. बच्चू भाई माझे चांगले मित्र आहेत. गेले 3 दिवस आम्ही सतत बोलतोय पण आज पुन्हा बच्चू भाऊंनी प्रेस घेतली. खरं म्हणजे सकाळी माझं त्यांचं बोलणं झालं, काल रात्री उशिरा बोलणं झालं पण पुन्हा त्यांनी प्रेस घेतली. मला वाटतं इतकी टोकाची भूमिका कोणी घेऊ नये. मी बच्चू भाऊंनाही म्हटलं होतं, राणांनाही म्हणालो की परवा सोमवारी आपण माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, त्यांच्यासमोर आपण बसू आणि ह्या विषय एकदा तडीस देऊ, एकदा हा विषय संपवू. मला वाटतं सोमवार मंगळवारी बैठक होईल आणि हा विषय संपेल. आणि आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि याबाबतची मोठी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं होणार आहे. 2023 या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध असेल MBBSसह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण हे मराठीतून म्हणजे राज्यभाषेतून द्यावं असा निर्णय आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये 3 समित्या नेमलेल्या आहेत. त्या आपापलं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि तज्ञ डॉक्टर आहेत, काही मराठी वाङ्मयातले लोक आहेत आणि काही डॉक्टर्स अजून आहेत. काही लोकांचे काही सूचना असतील या सगळ्या घेऊन एकत्रितपणे घेऊन आम्ही हा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि हे ऐच्छिक आहे. शिक्षण इंग्रजीतच राहील पण ते समजण्यासाठी सोपं जावं म्हणून मराठीतून त्याचा अनुवाद आपण त्या ठिकाणी करणार आहोत. हे राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी 29 ऑक्टोबरला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर हा त्यांचा राज्यव्यापी दौरा आहे जो नंदुरबारमधून सुरू होतोय. नंदुरबारनंतर ते धुळ्याच्या दौऱ्यावरती असतील. नंदुरबारमध्ये त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम कसा असेल त्यावर एक नजर टाकूयात. तर पोलीस कवायत मैदान नंदुरबार इथे 10:40 मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल. तर पोलीस कवायत मैदानामध्ये मानवंदना आणि स्वागत केलं जाईल 10:45. तर 11:00 नंदुरबार नगर परिषद नूतन प्रशासकीय इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
तर 11:20 श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराकडे त्यांचं प्रयाण असेल. सत्कार मानपत्र आणि मान्यवरांचं मनोगत समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन सकाळी 11:30 करण्यात आलंय. तर 12:15 म्हणजे 11:15 माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या फार्म हाऊस कडे ते प्रयाण करतील. 11:15 गजमल तुळशीराम पाटील मैदानाकडे ते प्रयाण करतील. तर दुपारी 1:30 जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 3:00 महाविद्यालय मैदानातून पोलीस कवायत मैदानाकडे त्यांचं प्रयाण होईल. त्यानंतर हेलिकॉप्टरनं धुळ्याकडे ते प्रयाण करतील 3:15. उद्धव ठाकरे पक्षाच्या अंधेरी पूर्व इथल्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यावरती अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला जात होता असा दावा अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळेंनी केला. मिलिंद कांबळेंनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून तक्रारही दाखल केली आहे. ऋतुजा लटके यांच्यासोबत असलेले सहकारी मला धमकी देत होते असा खळबळजनक दावा कांबळे यांनी केलाय. मी भारताच्या निवडणूक आयोगाला तक्रार दिलेली आहे की जो काही दबावगट निर्माण करण्यात आलेला आहे माघार घेण्यासंदर्भात आणि बिनविरोध निवडणूक लावण्यासंदर्भात, तर त्या विरोधात मी भारताच्या निवडणूक आयोगाला लेखी तक्रार दाखल केली आहे आणि त्या लेखी तक्रारीवरती 7 दिवस मला आता थांबणे आहे आणि 7 दिवसाच्या नंतर निवडणूक आयोग त्या तक्रारीवरती काय कारवाई करतो हे मला बघायचं आहे. बुलेट ट्रेन जमीन हस्तांतरण प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मनसे आमदार राजू पाटलांनी हा आरोप केला आहे. बुलेट ट्रेनसाठी जमीन हस्तांतरण करणं सुरू आहे. दरम्यान या जमिनीचा मोबदला देण्यात घोटाळा झाल्याचा त्यांनी म्हटलं. स्थानिक भूमिपुत्रांना घरांच्या बदल्यात 6 लाख रुपये दिले जात आहेत तर परप्रांतीयांना 14 लाख रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. बऱ्याच ठिकाणी असं तिथल्या बाहेरचे जे सावकार वगैरे असतील किंवा गोरचरणीच्या जागा असतील त्या अनेक ठिकाणी स्ट्रक्चर नव्हते अशा ठिकाणी स्ट्रक्चर दाखवण्यात आले आणि अशा प्रकारचा खूप मोठा घोटाळा इथे झालेला आहे. आता हे जे बाधित मी घेऊन आलो होतो याची स्वतःची जागा आहे, स्वतःचे स्ट्रक्चर चाळी येते, ते RCC स्ट्रक्चर आहे. त्यांना 6 लाखाच्या आसपास मोबदला दिला जातो आणि आमच्या शिळफाट्याला बंगाली बाबाची जे ताडपत्रीची घरं होती त्यांना 14 लाख सरकारी जागेवर रस्त्यात बांधलेले त्यांना 14 लाखाचे मोबदला दिला जातो एका स्ट्रक्चरचं. त्यामुळे याच्यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. हिंगोलीचे पालकमंत्री आता राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. परंतु बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे मात्र मंचाऐवजी समोरच्या खुर्चीवर बसलेले होते. त्यांना बसण्यासाठी खुर्ची लावलेली नव्हती. यावरून आमदार नवघरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आमदार नवघरे यांनी याविषयी विचारलं असता पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की तुम्ही उशिरा आले आहात, जसजसे सदस्य येत आहेत तशा खुर्च्या लावल्या जात आहेत, परंतु मी 10:00 बैठकीसाठी हजर होतो तर ही माझी खुर्ची लावण्यात आली नव्हती. आणि यानंतर पालकमंत्र्यांनी आमदार नवघरे यांच्यासाठी मंचावर खुर्ची लावायला सांगितली. तर दुपारपर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या दुपारच्या बातम्या आणखीही पाहणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. हमला कर रहे और इसमें आप देखते हैं 26/11 को कोई नहीं भूल सकता है. ये बहुत ही 26/11 एक हमारे सबके लिए एक ब्लैक डे था, काला दिन था, उसे कोई नहीं भुला सकता है. और इसी जगह पर आज ये इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हुई है आतंकवाद के खिलाफ लड़ाई के लिए. हम सब साथ हैं, उनका मैं फिर एक बार महाराष्ट्र सरकार की ओर से स्वागत करता हूँ. ही जी सुरक्षा विषयक आतंकवाद विरोधी जी कॉन्फरन्स होती, अतिशय महत्वाची कॉन्फरन्स या ठिकाणी झालेली आहे. मी सर्वच युनायटेड नेशनचे मेंबर्स त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी स्वागत करतो.
त्यांना धन्यवाद देतो की मुंबईमध्ये ताजमध्ये त्यांनी इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन केलं. त्यामध्ये आमचे परराष्ट्रीय मंत्री देखील जयशंकरजी सहभागी होते, विविध देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह होते आणि आतंकवाद विरोधात लढाई जी आहे ही आपण कलेक्टिव्हली सामूहिकपणे लढतोय आणि हे गरजेचं पण आहे. आणि आज मी मगाशीच म्हणालो की आपल्या देशाचे गृहमंत्री देखील अमित भाई शहा हे आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देखील एक बैठक महत्त्वाची घेतलेली आहे आपल्या देशाच्या सुरक्षेविषयी. आणि सर्व राज्याचे गृहमंत्री त्या बैठकीला उपस्थित आहेत. अतिशय महत्त्वाची ती बैठक आहे. आपले गृहमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या बैठकीत आहेत. आणि म्हणून हे आतंकवाद लढाई जी आहे हे आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे एकजुटीने लढली पाहिजे यासाठीच ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स जी आहे अतिशय महत्त्वाची आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सिंधू साहेब, एक प्रश्न सवाल आपसे पूछना चाहूंगा कि 26/11 को लेके आज ये प्रेस कॉन्फ्रेंस ये इवेंट था, मैंने देखा, लेकिन पहली बार आज यूनाइटेड नेशन के प्लेटफॉर्म पे साजिद मीर की एक ऑडियो क्लिप प्ले की गई जिसमें दिखाया गया सुनाया गया कि किस प्रकार से उसने गाइड किया था. हालांकि हमने ये पहली बहुत बार देखी है, लेकिन जो पाकिस्तान उसको डिनाय कर रहा था इतने दिनों से कि साजिद मीर उनके पास नहीं है या उनका कोई रिलेशन नहीं है, आज एक इंटरनेशनल प्लेटफॉर्म पे ये क्लिप प्ले हो रही है, इसको भारत कैसे देखते, आप कैसे देखते, क्योंकि तब भी आप एक्टिव थे. नहीं, बिल्कुल इसमें तो स्पष्ट है कैसे हुआ क्या हुआ. 26/11 को कोई भूल नहीं सकता है और हमारे देश के प्रधानमंत्री बहुत ही सक्षम है बिल्कुल सभी चीजों के लिए और हम लोग सब साथ में उनके. धन्यवाद. थैंक यू. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलत असताना जी दहशतवादाविरोधात सुरू असलेली लढाई आहे ती संपवण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. ब्रेकनंतर आपण पाहताय दुपारच्या बातम्या. बॉलिवूड निर्माता कमल किशोर मिश्रा याला पोलिसांनी अटक केलेली आहे. काल रात्री त्याला पत्नीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली. त्याच्यावरती पत्नीला कारखाली चिरडण्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला होता आणि या घटनेत मिश्रा यांची पत्नी ही गंभीररीत्या जखमी झालेली आहे आणि या प्रकरणी कमल किशोर याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता. रस्त्यामध्ये गाडी पार्क केल्यानं मागून येणाऱ्या दुचाकीस्वारानं वारंवार हॉर्न वाजवल्याच्या रागात कारमधील तिघांनी मिळून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याची घटना नवी मुंबईतील सानपाड्यात घडली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही घटना नवी मुंबईतील सानपाडा इथे रविवारी घडली. फिर्यादीनं उपचार झाल्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. गौरेश हे भांडूप इथे राहणारे असून ऐरोली इथल्या एका कंपनीत नोकरी करतात. ही घटना अनेक जण पाहत होते मात्र कुणीही गौरेश यांना सोडवण्यास पुढे आलं नाही. गौरेश यांच्या डोक्याला आणि डोळ्याखाली दुखापत झालेली होती तर शुद्धीवरती आल्यानंतर गौरेश यांनी स्वतः एका खासगी रुग्णालयात जाऊन स्वतःवर उपचार करून घेतले. औरंगाबादच्या चिखलठाणा MIDC भागातील नारेगाव परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या दारू विक्री केली जाते. शहरामधील नारेगावमध्ये किराणा दुकानाच्या बाहेर दारू विक्री केली जात असल्याचं या व्हिडिओतून पाहायला मिळतं. नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये याबाबत तक्रार दाखल करून देखील पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी या भागात होत असलेल्या अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या लोकांचं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे. त्यानंतर जी या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे कोल्हापुरातून, कारण कोल्हापुरामध्ये ऊस आंदोलन पेटलेलं आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झालेली आहे. शिरोळमध्ये आंदोलन पाहायला मिळालं. अंकुश आणि पोलिसात या ठिकाणी झटापट झालेली होती आणि आंदोलकांनी 50 अधिक वाहनं रोखून धरली. पोलिसांनी बळाचा वापर करून वाहनं मार्गस्थ केलेली आहेत. मागील बिलाचे 500 रुपये आणि यावर्षीच्या ऊसाला 3050 रुपये दर देण्याची मागणी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी यावेळेला केलेली होती आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आंदोलन अंकुशची उद्या तालुका बंदची हाकही देण्यात आलेली आहे. काय सांगाल तुम्ही, वाहने का रोखून धरली होती, तुमची काय मागणी आणि पोलीस दबाव आणतायत का? कालपासून आम्ही ट्रॅक्टर, ऊसाचे ट्रॅक्टर अडवून धरलेले आहेत. याच्या आधी 8 दिवस आम्ही शेतकऱ्यांना पडात जाऊन समजून सांगितलं 2800-2900 आपल्याला दर परवडत नाही,
मागच्या वर्षीपेक्षा अशी कुठली गोष्ट कमी झाली की ऊसाचा दरच तुम्ही कमी द्यायला लागलाय? या एका मागणीसाठी आम्ही फडात जाऊन शेतकऱ्यांना समजावून सांगितलं की कारखानदार प्रेशर करत असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा पर्याय नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर भरून पाठवायला सुरुवात केली, त्यामुळे आम्ही कालपासून वाहनं अडवली आणि फक्त कारखानदारांना एकच मागणी केली की तुम्ही या वर्षीचा दर किती आहे तुमचा एवढं जाहीर करा, हा दर जाहीर करा, जाहीर करा अशी मागणी. सकाळपासून काय झालं नेमकं? पोलीस आणि तुमच्या बळावरचा वापर केला का तुमच्यावर, त्याने आंदोलन आणून पाडलं का? कालपासून अतिशय सनदशी मार्गानं या ठिकाणी आंदोलन चालू होतं. कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडलेला नव्हता या ठिकाणी. त्या ठिकाणी जे वाहतूकदार वगैरे असतील त्यांची जेवणाची नाश्त्याची सोय वगैरे देखील आमच्या संघटनेमार्फत करण्यात आली होती. सकाळपासून अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी कारखानदारांचा दबावापोटी आणि आपल्या बळाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची मागणी फक्त एवढीच आहे की मागील हंगामातील आरएसए प्रमाण जे काय दर असेल तो आम्हाला द्यावा आणि या वर्षीची जी काय एफआरपी आहे ती एफआरपी जाहीर करून त्या ठिकाणी त्यांनी कारखाना चालू करावा, एवढी आमची फक्त. तुमच्या आंदोलकांना ताब्यात घेतलेली पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका ही असेल की आज या ठिकाणी आमच्या संघटनेचे प्रमुख धनाजी चुरमुंगे आणि आमचे सहकारी काय या ठिकाणी त्यांना अटक केलेली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम कारखानदारांचा, त्यानंतर या पोलीस दलाचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. यानंतर पुढची आमची भूमिका अशी असणार आहे की उद्याच्या आम्ही शिरोळ तालुका बंदचे हाक पुकारलेले आहे आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी संध्याकाळी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाज चौकामध्ये या ठिकाणी निषेध सभा या ठिकाणी मी आयोजित केलेली आहे आणि उद्या संपूर्ण शिरोळ तालुका बंदचे हाक आम्ही दिलेली आहे. जालन्याच्या जांब समर्थ गावातून देवांच्या मूर्ती चोरी झालेल्या होत्या. रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंचधातूच्या सुमारे 750 वर्षपूर्वी स्थापन केलेल्या श्रीराम सीता भरत शत्रुघ्न हनुमानाच्या एकूण 13 मूर्ती होत्या. 2 महिन्यांपूर्वी चोरी गेलेल्या होत्या आणि या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं कर्नाटकमधून 2 संशयितांना ताब्यात घेतलंय, त्यामुळे आता मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा लागलाय असं म्हणावं लागेल. पालघरच्या उमरोळी परिसरामध्ये सध्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. 2 दिवसात उमरोळी इथल्या दुग्ध व्यावसायिकांच्या तब्बल 6 जनावरांची चोरी झाल्यानं शेतकरी भयभीत झालेत. अकोला जिल्ह्याच्या चांदणी पोलिसांनी दीपक उर्फ सागर गणेश बोर्ले या 19 वर्षीय कथित महाराजावर गुन्हा दाखल केलाय. या भोंदू बाबांना प्रशांत मेसरे या मृत युवकाला जिवंत केल्याचं भासवत लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली होती आणि चांदणी पोलिसांनी या प्रकरणी प्रशांत मेसरेसह त्याच्या कुटुंबियांना आणि या भोंदू बाबाला ताब्यात घेतलेलं होतं. 24 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी सागर बोर्ले या बाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे. कोरोना काळापासून एसटीची विस्कटलेली आर्थिक घडी अद्यापही नीट बसलेली नाहीये आणि त्यामुळेच गेल्या 2.5 वर्षात एसटी महामंडळाची विविध कंपन्या आणि संस्थांना तब्बल 2500 कोटींची देणी बाकी आहेत. एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफचे आणि ग्रॅज्युइटीचे हप्ते देण्यात अनेक महिन्यांपासून अनियमितता दिसून येते. ही रक्कम तब्बल 1000 कोटी इतकी आहे. गाड्यांचे सुटे भाग, ऑइल, टायर खरेदीचे तब्बल 250 कोटी देणं बाकी आहे आणि अशातच एसटीला इंधन खरेदीतही सबसिडी मिळणं बंद झालं आहे. बऱ्याच काळापासून एसटी तोट्यातच आहे आणि यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी दरवर्षी हा तोटा वाढतच जातो, त्यामुळे आता एसटीबाबत मोठे निर्णय घेण्याची गरज आहे. मुंबई पोलीस दलासह राज्यातील सर्व पोलिसांना त्या त्या महापालिकांच्या शहर परिवहन सेवांमधून आता मोफत प्रवास करता येणार नाहीये. पोलिसांना देय असलेला वाहतूक भत्त्याचा आता त्यांच्या पगारात समावेश करण्यात आलाय, त्यामुळे पालिकांच्या परिवहन सेवांच्या बसेसमधून मोफत प्रवेश करता येणार नाही आणि याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. राज्यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागा लक्षात घेता पोलीस भरतीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामधील विविध जिल्ह्यातील तब्बल 14,956 जागांसाठी ही भरती असणार आहे. माहितीनुसार 2 टप्प्यात या जागा भरल्या जातील आणि पहिल्या टप्प्यातील रिक्त जागांसाठी 3 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 असणार आहे. 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सायन पनवेल महामार्गाचा वाहतुकीवरती पडणारा ताण कमी करण्यासाठी
सिडकोकडून खारघर ते बेलापूर असा 9.5 किलोमीटर लांबीचा समुद्र मार्ग म्हणजेच कोस्टल रोड प्रस्तावित केलेला आहे. मात्र या मार्गात येणाऱ्या कांदळवनामुळे या मार्गाला ब्रेक लागलेला होता. आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुन्हा एकदा या कामाला गती येण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत. या कामाच्या परवानगीचा प्रस्ताव वनविभागाकडे सादर केलेला असून पुढील 4 ते 5 महिन्यात हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास सिडकोनं व्यक्त केला आहे. 273 कोटींचे टेंडर मागे निघालेही होते. ठेकेदारही निश्चित करण्यात आलेला होता. मात्र कांदळवनामुळे प्रकल्प रखडलेला होता. मात्र आता चालना मिळालेली असून 2024 अखेरीस हा कोस्टल रोड पूर्ण होणार असल्याचं सिडकोकडून सांगण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी 1 नोव्हेंबर पासून 4-चाकी वाहनांमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट सक्ती केली आहे. या निर्णयाला मुंबईतील टॅक्सी युनियननं विरोध केलेला आहे. हा केंद्रीय मोटर वाहन नियमन अमान्य असल्याचं मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून नमूद केलं आहे. सीट बेल्ट धोरण अंमलबजावणीची काळ्या पिवळ्या टॅक्सीशी तुलना करू नये. यामध्ये अनेक अडचणी तसंच काही मुद्देही असून याची अंमलबजावणी होणं अशक्य असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात आणि त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो. शहरामध्ये वाहनाचा सरासरी वेगही कमी असतो. मुंबई महानगरात टॅक्सीच्या अपघातांचं प्रमाण हे 0 आहे आणि त्याबरोबर मागच्या सीटवर मध्यभागी बसलेल्या व्यक्तीला सीट बेल्ट लावणं अशक्य असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. गेल्या आठवड्यापर्यंत राज्यातील विविध भागामध्ये परतीच्या पावसानं केलेल्या तांडवामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालं. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. त्यामुळे मुंबई ठाणे तसंच उपनगरांमधील बाजारात भाज्यांचे दर हे थेट 20 ते 25% वाढलेले असून हीच परिस्थिती नाशिक आणि पुण्यातही आहे. मुंबई ठाणे आणि पुण्यात भेंडी गवार शिमला मिरची फ्लॉअर कोबी वांगी फरसबी अशा सर्वच भाज्यांचे दर कडाडलेले आहेत. किरकोळ बाजारात गवार 120 रुपये प्रति किलोनं तर वाटाणा हा 250 रुपये प्रति किलोनं विकला जातोय. तसंच नेहमी स्वस्त असणाऱ्या फ्लॉवरची विक्री देखील 100 रुपये प्रति किलोनं करण्यात येते आहे. भाज्यांची आवक 25 ते 30% घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बाजारात उत्तम दर्जाच्या भाज्या केवळ 25% येत असल्याची माहिती देखील समोर येते आहे. दादर फूल बाजारामध्ये आज सकाळी कारवाई करण्यात आली. रस्त्यावरती फूल विक्रेत्यांमुळे प्रवाशांना अडचण होते आणि त्याकरता या विक्रेत्यांना उठवण्यात आलेलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा फूल बाजार नेहमीप्रमाणे भरलाय. कारवाईनंतरही फूल विक्रेते पुन्हा एकदा विक्रीसाठी आलेले आहेत कारण रात्री 12 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंतचा अवधी त्यांना विक्रीसाठी पुरेसा नाही आहे असं या विक्रेत्यांचं म्हणणं आहे. दादर रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिम बाजूला आपण उतरलो तर आपल्याला हे फूल बाजार दिसतं आणि दादरचं हे फूल बाजार अगदी पहाटे सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही इथं मोठ्या प्रमाणात फूल विक्रेते खरेदी करते असतात कारण या बाजारामध्ये आपल्याला होलसेलच्या दरात स्वस्त दरात फुलं मिळतात. त्यामुळं फुलं खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येत लोक इथं येत असतात. मात्र आज पहाटेपासूनच इथं कारवाई करण्यात आली आणि कारवाई यासाठी केली की इथं दादर स्थानकावरून येणारी जाणारी जी लोकं असतात त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवास करताना व्यत्यय येतो कारण फूल बाजारामधून चालणं लोकांसाठी कठीण होत असतं. मात्र या कारवाईनंतर अगदी काही वेळातच पुन्हा आपल्याला हे फूलवाले जिथं अगोदर असायचे तिथंच बसलेले दिसत आहेत. खरं तर या फूलवाल्यांना रात्री 12 ते सकाळी 6 ही वेळ देण्यात आली फुलं विकण्यासाठी. मात्र हा वेळ त्यांना पुरेसा नाहीये. 6 तासांचा अवधी हा त्यांना पुरेसा नाहीये त्यामुळं त्यांनी पुन्हा इथं येऊन फुलं विकण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की जर गर्दी होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली त्यानंतर सुद्धा ही फुल विक्रेते इथे बसलेले आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा याच्यावर कारवाई होणार का हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुके सोबत रुचा कानोलकर, News18 लोकमत, मुंबई. भयंकर त्रास होतो, भयंकर त्रास. मग मध्ये वाटेल तसे बसतात फूलवाले. त्यानंतर अरेरा वगैरे वगैरे करत नाहीत पण थोडासा त्रास होतो. नाही असं नाही पण त्यांचा शेवटी धंदा आहे पण सीझन वाईज होतोच धंदा. कसं जमेल 12 ते 6 त्यांना जर अलाव केलं तर. शक्य त्यांचाही धंदा आहे, 2 पैसे त्यांना मिळून द्या आणि पब्लिकचाही फायदा होतो ना. पुढच्या मार्केटला जायला नाही लागत, मीनाटाई मार्केटला. इथून चालत 15 मिनिटं आहे. पालघरहून भाजी घेऊन येतो. वाडीवाले आमचे काय करतील, आम्ही जर कोळशेटला इथे सकाळी आम्हाला गाडी नसते, एकच गाडी ठेवले डहाणू,
त्यामध्ये आम्ही येतो त्या 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत बसून द्या ना आम्हाला गरीब आहे. आम्ही कशावर पोट भरायचं? हे विकणार जाणार तेव्हा आम्ही नोकरी असली ना तर काय नाही, नोकरीवाले नाही, चुकरेवाले नाही, घरात आमची माणसं कशावर आम्ही पोसणार? किती 2:30 उठून येतो आम्ही आणि आम्ही इथं आलं तर आम्हाला धंदा करू देत नाहीत. 9 वाजेपर्यंत आम्हाला धंदा पाहिजे. टमाटर विकतो आम्ही, अंबरनाथवरून येते मी 3:15 ट्रेन पकडून. हे आले की इकडे उचला उचली माल उचलून सगळ्या गाडीमध्ये घालतात. त्यांनी म्हणते आता आम्हाला वरचं वरनं ऑर्डर भेटले डेव्हलपरमध्ये. मग त्यांची पण ड्युटी आम्ही काय बोलू शकत नाही, पण आम्हाला 9 वाजेपर्यंत धंदा चालू पाहिजे ना. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातील सर्व राज्याच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात पंतप्रधान मोदींनी देशभरातील सर्व पोलिसांना एक सारखा गणवेश असावा असा सल्ला दिलाय. असा झाल्यास देशातला कोणताही नागरिक कुठेही गेला तरी तो पोलिसांना सहज ओळखू शकेल असंही मोदी म्हणाले. पोलिसांचा गणवेश एकच असला तरी त्या त्या राज्याचा एक टॅगही असू शकतो ज्यामुळे ते कोणत्या राज्यातले पोलीस आहेत याचीही माहिती मिळेल. एक देश एक गणवेश यामुळे देशभरात पोलिसांची एकच ओळख राहील अशी कल्पना पंतप्रधान मोदींनी सुचवली आहे. त्याचबरोबर दोन राज्यातील तपास यंत्रणांमध्ये समन्वय असणं गरजेचं असून गुन्ह्याचा शोध लावताना राजकीय कुरघोडी अयोग्य असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडे बोलही सुनावले. जसे आज देश मे वन नेशन वन राशन कार्ड की व्यवस्था बनी है, वन नेशन वन मोबिलिटी कार्ड की व्यवस्था हो रही है, वन नेशन वन ग्रिड बना है, वन नेशन वन साइन लैंग्वेज बनी है, वैसे ही पुलिस की वर्दी को भी लेकर भी ऐसी कोई अप्रोच अपनाई जा सकती है. क्या हमारे राज्य मिल बैठ करके इससे बहुत लाभ होंगे. एक तो क्वालिटी मटेरियल प्रोडक्ट होगा क्योंकि मास स्केल पर होगा. कैप होगी तो करोड़ों में कैप की जरूरत पड़ेगी. बेल्ट चाहिए तो करोड़ों में चाहिएगा. और देश का कोई भी नागरिक कहीं पर भी जाएगा देखते ही उसको पता चले हाँ ये पुलिस वाला है. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात हरियाणामध्ये सर्व राज्यातील गृहमंत्र्यांचं 2 दिवसीय चिंतन शिबिर पार पडलं. या शिबिरात दहशतवादाबाबत माहिती देताना गृहमंत्री अमित शहांनी गेल्या 37 महिन्यांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये 34% घट झाल्याचं सांगितलं. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. दहशतवादाला अमित शहांचा लगाम. शहांच्यामुळे दहशतवादी धूम ठोकून पळाले. दहशतवादी हल्ले रोखण्यात शहांना यश. ज्या दहशतवाद्यांचा धसका अख्ख्या जगानं घेतलाय त्या दहशतवाद्यांनी आता भारतातून धूम ठोकले आणि त्याचं कारण आहे अमित शहा यांची दहशतवाद्यांमध्ये निर्माण झालेली दहशत. भारतात मागच्या 37 महिन्यात दहशतवादी घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. 5 अगस्त के पहले के 37 महिने और 5 अगस्त के बाद के 37 महिनों में आतंकवादी घटनाओं में 34% की कमी आई है. दहशतवाद्यांवर लगाम लावल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि नागरिकांच्या मृत्यू संख्येत सुद्धा मोठी घट झाली आहे. येणाऱ्या वर्षात हा दहशतवाद नाहीसा करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं शाह यांनी म्हटलंय. 5 के 37 महिनों में आतंकवादी घटनाओं में 34% की कमी आई है. सुरक्षा बलों की मृत्यु में 64% की कमी आई है और नागरिकों की मृत्यु में 90% की कमी आई है. ये बहुत बड़ी उपलब्धि है. देशात भाजपचं सरकार आल्यापासून दहशतवाद्यांना चांगला चाप बसलाय. त्यामुळे शहांनी त्यांची दहशत अशीच सुरू ठेवावी आणि देशातून दहशतवाद्यांचा खात्मा करावा एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तुम्ही अनेक वेगवेगळे पक्षी पाहिले मात्र तोंडातून धूर सोडणारा पक्षी कधी पाहिलाय का? नाही ना. आम्ही तुम्हाला असाच आगळावेगळा पक्षी दाखवतो आहोत जो तोंडातून सुरेल आवाज काढल्यानंतर धूर सोडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चला तर पाहूया तोंडातून धूर सोडणारा हा पक्षी. राज्यामध्ये उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांसोबत गारठ्याचं आगमन झालेलं आहे. मुंबईसह उर्वरित राज्यातही किमान तापमानामध्ये आल्हाददायक दिलासा अनुभवायला मिळतोय.
मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा आणखी खाली घसरून सांताक्रूज इथे 20.2 अंश सेल्सिअस पर्यंत आलाय. कुलाबा इथे मात्र 23.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलंय. मात्र कमाल तापमान राज्यात मुंबईमध्ये सर्वात जास्त होतं. सांताक्रूज इथे 34.5 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमानाची नोंद या ठिकाणी झाली आहे. एकंदरीत राज्याच्या तापमानामध्ये होत असलेली घट यावर एक नजर टाकूयात. मुंबईचं किमान तापमान हे आता 20 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलंय, तर मुंबईमध्ये कमाल तापमान हे मात्र 35 अंश सेल्सिअस इतकं आहे. तर पुणे किमान तापमान 14.3 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये किमान तापमान आहे 13.9 अंश सेल्सिअस, नाशिकमधील किमान तापमान हे आता 14 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलंय, तर साताऱ्यामध्ये किमान तापमान आहे 15.1 अंश, तर औरंगाबादमध्ये किमान तापमान आहे 13.2 अंश सेल्सिअस, उस्मानाबादमध्ये किमान तापमान 13.8 अंश सेल्सिअस. रत्नागिरीमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेताच गुलाबी थंडीची चाहूल जाणवायला लागलेली आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि मुंबई गोवा महामार्गावरती धुक्याचं साम्राज्य पसरतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. निवळी, वांद्री, कोळंबे, संगमेश्वर या पट्ट्यात धुक्याची चादर पसरली असून यात ही गावं हरवली आहेत. सध्या निवळी घाटामध्ये धुक्याचं हे विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे.